हेलो फ्रेंड्स, मी अमित सूर्यवंशी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. फ्रेंड्स, आज आपण क्लास 9th मधील चॅप्टर नंबर 12 स्टडी ऑफ साऊंड या चॅप्टरमधील एक्झरसाईजमधील न्यूमेरिकल्स या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ओके फ्रेंड्स, आपल्या चॅप्टरचं नाव आहे स्टडी ऑफ साउंड. ठीक आहे. तर फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी काही फॉर्म्युलेस राईट करून देणार आहे आणि त्यानंतर आपण न्यूमेरिकल सॉल्व करायला सुरुवात करणार आहे. ओके, तर बघा, सर्वात पहिला जो आपला फॉर्म्युला आहे, दॅट इज वेलॉसिटी ऑफ साउंड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे वेलॉसिटी ऑफ साउंड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. ओके, म्हणजे वेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ याचं रिलेशन. यानंतर वेलॉसिटी ऑफ साउंड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर ऑफ गॅस. देन वेलॉसिटी ऑफ साउंड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डेन्स स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ गॅस. देन वेलॉसिटी ऑफ साउंड इज ऑल्सो इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द मॉलिक्युलर मास और मॉलिक्युलर स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ गॅस. ओके फ्रेंड्स, या पाच फॉर्म्युल्यांचा यूज आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना होणार आहे. ठीक आहे, चला तर मग आजच्या न्यूमेरिकल्सला सुरुवात करूया. तर नेहमीप्रमाणे मी न्यूमेरिकल्स तुम्हाला रीड करून दाखवतो कारण लिहायला वेळ लागेल. ठीक आहे फ्रेंड्स, फर्स्ट न्यूमेरिकल्स आहे ए. द स्पीड ऑफ साऊंड इन एअर ॲट 0 degree Celsius इज 332 meter per second. म्हणजे स्पीड ऑफ साऊंड जो आहे 0 degree Celsiusला तो 332 meter per second आहे. इफ इट इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 0.6 meter per second per degree, म्हणजे पर डिग्रीला मी असं लिहितो 1 degree Celsiusला तो 0.6 meter per second या स्पीडनं इन्क्रीज होणार आहे. रेट ऑफ इन्क्रीजमेंट म्हणजे तुम्ही या ठिकाणी लागलं तर रेट ऑफ इन्क्रीजमेंट. देन व्हॉट विल बी द टेम्परेचर व्हेन द वेलॉसिटी हॅज इन्क्रीज टू 344 meter per second. म्हणजे या ठिकाणी जर वेलॉसिटी ऑफ साऊंड 344 meter per second इन्क्रीज झाली तर ते टेम्परेचर कुठलं राहील. ओके, म्हणजे बघा, क्वेश्चन आपल्याला काय सांगतो की 0 degree Celsiusला वेलॉसिटी ऑफ साऊंड एअरमध्ये किती आहे, 332 meter per second. आणि एव्हरी डिग्री सेल्सिअसला वेलॉसिटी ऑफ साऊंड टेम्परेचरनुसार 0.6 meter per second इन्क्रीज होते. तर मग आपल्याला त्यांनी विचारलं, असं टेम्परेचर सांगा की ज्या टेम्परेचरला वेलॉसिटी ऑफ साऊंड 344 meter per second आहे. ओके, तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिले हा जो पॉइंट आहे तो समजून घ्या की पर डिग्री सेल्सिअसला वेलॉसिटी ऑफ साऊंड किती वेळ इन्क्रीज होते, 0.6 meter per second. ठीक आहे, म्हणजे बघा, जर मी 0 degree Celsiusला एवढी आहे, जर मी 1 degree Celsiusला वाढवलं तर वेलॉसिटी ऑफ साऊंड किती होईल, 332 + 0.6 × 1. याला मी टी ने रिप्रेझेंट करतो. ओके, जर 2 degree Celsius मी इन्क्रीज केलं, 332 + 0.6 × 2. ठीक आहे, टी म्हणजेच काय, टेम्परेचर. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, याला आता अरेंज करतो मी. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी बघा, 0 degree Celsiusला टेम्परेचर 332 + 0.6 × टी. हा टी मीन्स टेम्परेचर. आपल्याला हेच टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे. सध्याचं ते टेम्परेचर टी आहे आणि या टेम्परेचरला 344 meter per second एवढं वेलॉसिटी ऑफ साऊंड इन्क्रीज झालेली आहे. तर मी याला अरेंज करताना याला लिहितो 344 = 332 + 0.6 × टी आणि हे टेम्परेचर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. याला मी काही घेऊन जातो, टी इज इक्वल टू 344 − 332 / 0.6 = 12
डिवाइडेड बाय 0.6 विच इज इक्वल टू 120 डिवाइडेड बाय 6 इन दोन्ही 12 20 डिग्री सेल्सियस करंट टेम्परेचर आहे. हे झालं आपलं आंसर. म्हणजे 20 डिग्री सेल्सियसला टेम्परेचर किती राहील? 344 मीटर पर सेकंड. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. सेकंड प्रॉब्लेम, बी नंबरचा प्रॉब्लेम बघा. नीता हर्ड द साउंड ऑफ लाइटनिंग आफ्टर 4 सेकंड ऑफ सीइंग इट. म्हणजे नीता नावाच्या मुलीनं लाइटनिंग म्हणजे वीज चमकल्यानंतर 4 सेकंडने तो साऊंड ऐकला. ठीक आहे, टाइम इज इक्वल टू 4 सेकंड. व्हॉट वॉज द डिस्टन्स ऑफ द लाइटनिंग फ्रॉम हर. तर तिच्यापासून ते विजेचं जे डिस्टन्स आहे ते किती राहील? द वेलॉसिटी ऑफ साउंड इन एअर इज 340 मीटर पर सेकंड. आणि या केसमध्ये वेलॉसिटी ऑफ साउंड किती दिलेली आहे? 340 मीटर पर सेकंद. ठीक आहे, देन फ्रेंड्स सिंपल आहे, पहिलाच फॉर्म्युला यूज करा. काय सांगतो आपल्याला? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. कॅल्क्युलेट करायचे डिस्टन्स. डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इन टू टाइम विच इज इक्वल टू 340 इन टू 4 सेकंड. 400 4 6 7 4 12 13 1360 मीटर हे राहील डिस्टन्स. म्हणजे नीताचं त्या विजेपासूनचं जे डिस्टन्स आहे ते एवढं होतं 1360 मीटर. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आता थर्ड प्रॉब्लेम घेऊया. सुनील इज स्टँडिंग, सी नंबर, सुनील इज स्टँडिंग बिटवीन टू वॉल्स. दोन वॉल्स आहेत, सुरुवातीला त्या ड्रॉ करून घेऊ. ही एक वॉल आहे आणि ही एक वॉल आहे. द वॉल क्लोजेस्ट टू हिम इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 360 मीटर. म्हणजे आपण असं इमॅजिन करू की इथं तो सुनील आहे आणि त्याच्यापासूनची जी क्लोजेस्ट वॉल आहे तिचं जे डिस्टन्स आहे दॅट इज 660 मीटर. ठीक आहे, डिस्टन्स. इफ ही शाउट्स ही हियर्स द फर्स्ट इको आफ्टर 4 सेकंड. आणि ज्या वेळेस तो ओरडतो त्यावेळेस त्याला पहिला इको केव्हा ऐकू येतो? आफ्टर 4 सेकंड. इको म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आफ्टर 4 सेकंड अँड अनादर आफ्टर अनादर 2 सेकंड. आणि दुसरा जो इको आहे म्हणजे इथून तो ज्यावेळेस ओरडतो त्यावेळेस इथं वॉल आहे, ऑब्व्हियसली इथून साऊंड रिफ्लेक्ट होणार. तर हा जो इको इथला 4 सेकंड नंतर पुन्हा 2 सेकंदनी म्हणजे 6 सेकंदनी तो इको ऐकू येतो. देन व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. म्हणजे या केसमध्ये आपल्याला करायचं आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द टू वॉल्स आणि व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू वॉल्स. म्हणजे डिस्टन्स बिटवीन वॉल मी असं लिहितो. म्हणजे याला मी आता D1 लिहितो, याला D2 लिहितो. ठीक आहे, इतर टाइम याला मी T1 लिहितो, याला मी T2 लिहितो. ठीक आहे, पण एक लक्षात घ्या, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड आहे, इको आहे. देन चला सुरुवातीला वेलॉसिटी काढूया. यूज करूया आपला फॉर्म्युला. वेलॉसिटीचा फॉर्म्युला V इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे? पहिला याचं 660 मीटर डिवाइडेड बाय टाइम 4 सेकंद आहे. पण हा इकोच आहे, म्हणजे जाण्याचे 2 सेकंद, येण्याचे 2 सेकंद, आपल्याला पाहिजे जाण्याचे 2 सेकंद. म्हणजे त्यामुळे मी लिहितो 2 विच इज इक्वल टू 330 मीटर पर सेकंद. दिस इज अवर फर्स्ट आन्सर, 330 मीटर पर सेकंद. ओके, देन आता वेलॉसिटी ऑफ साऊंड आपल्याला मिळाली, जेवढी इथे होती तेवढीच इथे राहणार. पण इथे आपल्याला डिस्टन्स दिलेलं नाही आहे, आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच हाच फॉर्म्युला यूज करायचा, फक्त त्याची अरेंजमेंट थोडी वेगळी करायची. कारण डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, मग डिस्टन्स मी याला D1 म्हणतो, याला D2 म्हणतो. D2 इज इक्वल टू V इन टू T2 याला T1. मग वेलॉसिटी ऑफ साऊंड किती आहे? 330 इन टू T2 6 सेकंद. या लक्षात घ्या, इथे बरेच मुलं कन्फ्यूज होतात, तुम्ही इथं 2 सेकंड लिहितात. पण प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे की पहिला इको 4 सेकंद आणि त्यानंतर 2 सेकंदनी दुसरा इको, म्हणजे 4 + 2 6 सेकंद. आणि हा इको झाला, म्हणजे जाण्याचे 3 सेकंद आणि येण्याचे 3 सेकंद.
त्यामुळे मी इथं लिहितो 3, ठीक आहे. 300 ऑब्वियसली 990 डिस्टन्स म्हणजे मीटर. ओके, मग आता हे झालं D1, हे झालं D2. आपल्याला काढायचे टोटल डिस्टन्स बिटवीन टू वॉल, म्हणजे या वॉलचं आणि या वॉलचं, इथून तर इथपर्यंतच डिस्टन्स. देन D1 प्लस D2 म्हणजे 330 प्लस 990 विच इज इक्वल टू 0. 9, 10, 12 चला एक 9, 10 1320 सॉरी, हे 330 वेलॉसिटी आहे, आपल्याला डिस्टन्स पाहिजे ना, ठीक आहे. तर या ठिकाणी हे बरोबर आहे 330, हे पण बरोबर आहे, फक्त डिस्टन्स जे आहे ते किती येईल 660, ठीक आहे. सॉरी बॉईज, एकदाच होत असते असं. देन 0009105 1910 16 1650 मीटर डिस्टन्स आहे, त्यामुळे मीटर. ओके, आय होप तुम्ही समजून घेसाल, स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही काही डाऊट असला तर विचारू शकता, नो प्रॉब्लेम. देन नेक्स्ट क्वेश्चन D, बघा, हायड्रोजन गॅस इज फिल्ड इन टू आयडेंटिकल बॉटल्स, म्हणजे हायड्रोजन गॅस आहे आणि दोन आयडेंटिकल बॉटल्स मध्ये तो फिल केला गेलेला आहे, ठीक आहे. म्हणजे ही एक बॉटल, ही एक बॉटल, ओके. बॉटल नाव देऊ आपण A, B, ठीक आहे. देन ऍट द सेम टेम्परेचर, टेम्परेचर सेम आहे, T1 इज इक्वल टू T2, द मास ऑफ हायड्रोजन इन द टू बॉटल इज 12 ग्रॅम अँड 48 ग्रॅम. इथे आहे 12 ग्रॅम, इथे आहे 48 ग्रॅम हायड्रोजन गॅस. इन विच बॉटल विल साऊंड ट्रॅव्हल फास्टर, हाऊ मेनी टाइम्स एज फास्ट एज द अदर. दोन क्वेश्चन आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजे या दोन्हीपैकी कुठल्या बॉटलमधला साऊंड फास्टर ट्रॅव्हल होईल आणि जो ट्रॅव्हल होईल तो किती पटीनं दुसऱ्यापेक्षा जास्त होईल, ठीक आहे. तर बघा, टेम्परेचर सेम आहे, शेकट झाला टेम्परेचरचा, डेन्सिटी पण नाही, मॉलिक्युलर मासचं रिलेशन आपण यूज करूया. बघा, वेलॉसिटी ऑफ साऊंड तुम्ही जर इथं बघितलं तर वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ गॅस. म्हणजे अशा गॅस की ज्याचा मॉलिक्युलर मास जास्त आहे त्याची वेलॉसिटी कमी राहील, कारण इन्व्हर्सली प्रपोर्शनल मध्ये एक व्हॅल्यू ज्यावेळेस वाढते त्यावेळेस दुसरी व्हॅल्यू कमी होते. म्हणजे याच्यावरून आपण पहिल्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो, ठीक आहे. मॉलिक्युलर मास ज्याचं जास्त त्याची वेलॉसिटी कमी, आणि ज्याचं मॉलिक्युलर मास कमी त्याची वेलॉसिटी जास्त, ओके. सॉरी फ्रेंड्स, दे बघा, ज्याचं मॉलिक्युलर मास कमी त्याची वेलॉसिटी जास्त. मग आता या केसमध्ये याचं मॉलिक्युलर मास कमी आहे म्हणजे याची वेलॉसिटी जास्त राहील. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर मिळालं की वेलॉसिटी ऑफ बॉटल, वेलॉसिटी ऑफ गॅस विच इज प्रेझेंट इन बॉटल ए इज ग्रेटर दॅन वेलॉसिटी ऑफ गॅस विच इज प्रेझेंट इन बॉटल बी, ठीक आहे. म्हणजे ए ची वेलॉसिटी, ए बॉटल ए वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन बॉटल बी. आता आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचे की ए ची जी वेलॉसिटी ती बीच्या, बी बॉटल पेक्षा कितीने जास्त आहे, ठीक आहे. देन व्ही ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ ए अँड व्ही बी इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ बी, ठीक आहे. देन आता दोन्ही इक्वेशनला मी डिवाइड करतो, व्ही ए डिवाइडेड बाय व्ही बी, कॉन्स्टंट वगैरे घेऊन आपण त्याला इक्वल साइन मध्ये कन्वर्ट करतो. एम ए डिवाइडेड बाय एम बी, ओके. म्हणजेच व्ही ए इज इक्वल टू व्ही बी, एम बी वर जाईल, स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ बी, स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ ए. दोन्ही स्क्वेअर रूट बाय एकच स्क्वेअर रूट घेतो, एम बी डिवाइडेड बाय एम ए. एम बी ची किंमत
48 म्हणजे मॉलिक्युलर मास MA च 12 बाचोक 44 VA डिवाइडेड बाय VB व्हिच इज इक्वल टू 4/1 व्हिच इज इक्वल टू 2/1 ओके स्क्वेअर रूट काढल्यानंतर म्हणजे VA इज इक्वल टू बिला जर तिकडे नेलं तर VB ट्वाइस ऑफ VB म्हणजे VA इज ट्वाइस ऑफ VB ओके टेक अ स्क्रीनशॉट नेक्स्ट न्यूमेरिकल्स आई थिंक लास्ट न्यूमेरिकल्स आहे आपला हेलियम गॅस इज फिल्ड इन टू आयडेंटिकल बॉटल्स दोन आयडेंटिकल बॉटल्स आहेत बॉटल ए आणि बॉटल बी ए बी फक्त गॅस चेंज झाला आणि अजून बघू काय चेंज झालं द मास ऑफ द गॅस इन द टू बॉटल इज 10 ग्रॅम अँड 40 ग्रॅम इथे मास आहे 10 ग्रॅम इथे आहे 40 ग्रॅम ओके 40 लिटर इफ द स्पीड ऑफ साऊंड इज द सेम इन बोथ बॉटल्स स्पीड ऑफ साऊंड इज सेम इन बोथ बॉटल्स व्हॉट कन्क्लुजन विल यू ड्रॉ आता स्पीड ऑफ साऊंड दोन्ही बॉटलमधला सेम आहे तर मग यावरून आपण कुठलं कन्क्लुजन ड्रॉ करू शकतो बघा आधीच्या न्यूमेरिकल्समध्ये जसं होतं तसं आपण काय केलं होतं की मॉलिक्युलर मास ज्याचं जास्त त्याची व्हेलॉसिटी कमी मग आता या केसमध्ये बी बॉटलचं मॉलिक्युलर मास जास्त आहे म्हणजे याची व्हेलॉसिटी कमी असायला पाहिजे आणि याची व्हेलॉसिटी जास्त असायला पाहिजे पण त्यांनी काय सांगितलं की व्ही ए इज इक्वल टू व्ही बी दोन्ही सेमच आहे मग आपण काय करणार या ठिकाणी डेन्सिटीचं रिलेशन यूज करू शकतो आणि टेम्परेचरचं ठीक आहे आता डेन्सिटी जरी आपण यूज केलं तरी आपल्याला टेम्परेचर आणि मॉलिक्युलर मास दोन्ही सापडणार कारण डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम व्हॉल्यूम सेम बॉटल आहे व्हॉल्यूम कॉमन राहणार म्हणजे ते कॅन्सल होणार ठीक आहे फक्त मॉलिक्युलर मास आणि टेम्परेचरचं रिलेशन सापडेल तर मी असं लिहितो व्हेलॉसिटी ऑफ ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर ऑफ बॉटल ए आणि व्ही बी इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर ऑफ बॉटल बी ठीक आहे मी याला इक्वेशन फर्स्ट म्हणतो आणि सेकंड व्हेलॉसिटी ऑफ बॉटल ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ बॉटल ए आणि व्ही बी इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रूट ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ बी आणि याला इक्वेशन सेकंड म्हणतो बाय कंबाइनिंग दिस टू इक्वेशन व्हॉट वी फॉर्म VA is directly proportional to the square root of temperature of A divided by square root of molecular mass of A and VB is also directly proportional to the temperature of bottle B and molecular mass of bottle B okay आता इथे बघा VA is equal to VB आहे पुन्हा कॉन्स्टंट काढून इक्वालिटीज किंवा कॉन्स्टंट घेऊन दोन्ही आपण इक्वालिटीज इक्वल साइन मध्ये कन्वर्ट करतो तर मी याला असं लिहितो VA is equal to VB म्हणजेच त्याला कसं लिहिणार व्ही ए रूट ऑफ टेम्परेचर ए रूट ऑफ मॉलिक्युलर मास बॉटल ए विच इज इक्वल टू व्ही बी टेम्परेचर टी बी आणि एम बी ओके टेकिंग स्क्वेअर बोथ साईड स्क्वेअर घेतल्यामुळे रूट कॅन्सल होऊन जाईल ठीक आहे किंवा तुम्ही त्याला सेम घेऊ शकता म्हणजे या पद्धतीनं एकच रूट टी ए डिवायडेड बाय एम ए विच इज इक्वल टू टी बी डिवायडेड बाय एम बी आणि स्क्वेअरिंग घेतल्यानंतर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल म्हणजे खाली काय राहते टी ए अपॉन एम ए टी बी अपॉन एम बी कॅल्क्युलेट करायचे टी बी टी बी इज इक्वल टू टी बीला जर आपण इकडे नेले तर काय होईल टी ए इंटू एम बी डिवायडेड बाय एम ए विच इज इक्वल टू टी ए कॉन्स्टंट टेम्परेचर दिलेलं नाहीये एम बी दिलेले किती आहे एम बी 40 डिवाइड बाय एम आय एम ए 10 9 4 40 म्हणजे टी बी इज इक्वल टू 4 times ऑफ टी ए ओके इकडे येतो मी वर टी बी इज इक्वल टू 4 times ऑफ टी ए ओके हे राहील आपला आन्सर आय होप पाचही न्यूमेरिकल्स तुम्हाला समजले असतील आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता थँक्यू स्टुडंट्स हॅव अ नाईस डे